मुलांना यमक शिकवण्याचा हा एक मज्जेदार मार्ग आहे आपण तीन शब्द सांगू शकता दोन जे यमक आहेत आणि एक जे नाहीये आणि मग त्यांना विचारा कोणते दोन यमक आहेत आणि कोणता नाही उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता पान डोळे आणि कान ह्यातले कोणते यमक आहेत जेव्हा मुलं म्हणतील पान आणि कान तेव्हा तुम्ही म्हणू शकता अगदी बरोबर पान आणि कान यमक आहेत कारण समान ध्वनीने त्यांचा शेवट होतो किंवा तुम्ही म्हणू शकता यापैकी कोणते शब्द यमक आहेत दात वाळू आणि हात आणि मुलं म्हणू शकतात दात आणि हात जर मुलांना त्रास होत असेल तर आपण शब्द हळू आणि स्पष्टपणे पुन्हा सांगू शकता आपण हे देखील समजावून सांगू शकता की कोणते समान आहेत हे ऐकण्यासाठी त्यांना शेवटचा आवाज ऐकण्याची गरज आहे उदाहरणार्थ आपण म्हणू शकता आपले शब्द आहेत दात वाळू आणि हात वाळूचा शेवटचा ध्वनी आळू असा होतो पण दात आणि हातचा शेवटचा ध्वनी आत असा होतो म्हणून दात आणि हात यमक आहेत हा क्रियाकल्प त्यांना यमक शब्द ओळखण्यास मदत करेल